मोबाईल हरवलेला आहे, जर कोणाला मिळाला तर आनंद द्या. रिंग वाजतोय, उचलत नाही. संजय अलिमकर, मॅन ऑफ द मॅच संजय अलिमकर यांच्या शुभेच्छा. शामदातील काही ठरले त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, एकाच मॅच मध्ये 7 विकेट घेण्याचा कारनामा पहिल्यांदाच पाहायला मिळाला फोर्टी प्लसच्या माध्यमातून. 10 धावा देत असताना आणि तब्बल 4 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. वेल प्लेट, अतिशय चांगली कामगिरी. जाऊया तर मॅच मध्ये, जेथे दुसरा सामना सुरू होईल देसाई विपक्ष नागाव. या दोन टीम मध्ये तर चला फिल्डिंग लावून घ्या. आता सामना थोड्याच वेळात सुरू होईल. वागेश्वर देसाई विपक्ष, जय गावदेव नागाव या दोन टीम मध्ये आणि खेळाचं पहिलं सत्र कसं असेल या ऐकू आमचे ज्येष्ठ समालोचक पंडित दादा पाटील यांच्या आवाजातून. धन्यवाद जगदीश पाटील. सामना आपण पाहतोय तो जय वागेश्वर देसाई विपक्ष, जय गावदेव, जय हनुमान पोटी प्लस नागाव. नाणेफेक जिंकली होती देसाई संघानं आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं नागाव संघाला. आमचे मधुराम पाटील यांचा हा संघ, आज ते उपस्थित नाही आहे, मात्र हा संघ चांगली कामगिरी करतो आणि गेल्या वर्षी मागच्या वर्षी आपण पाहिला याच संघानं याच मैदानावर चॅम्पियनशिप पटकावली होती. संदप विपक्ष नागाव असा अंतिम सामना झाला होता आणि गणेश यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि तो सामना नागाव संघाला जिंकून दिला होता. चला नागाव संघाला विनंती असेल आयोजकांच्या वतीने आम्ही विनंती करतो तुमचा 12 प्रतिनिधी पाठवून द्या. श्रीनाथ संघनायक तुम्हाला विनंती असेल तुमचा जो शेवटच्या क्रमांकाचा फलंदाज असेल सहकारी असेल त्याला पाठवून द्या. कारण आमचे गुणलेखक संकेत गुरव आणि आमचे प्रथमेश गायकवाड आमचे लाईव्हचे जीटीसीचे मेंबर्स यांना कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. पहिला सामना जिंकला तो जय गावदेवी खाटी संघानं. चांगली कामगिरी राहिली ती श्याम दातीलकर यांची, 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या. प्रेझरमेंट मंचावरती उपस्थित असणारे आमचे देसाई गावचे बारकू पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या वतीने. मी दिलीप आलिमकर यांना विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपण बारकू पाटील यांचा या मंचावरती सन्मान करायचा आहे. एक चांगले खेळाडू पोटी प्लसचे, त्याचबरोबर एक होतकरू म्हणून ज्यांची ख्याती आणि हास्य सम्राट बारकू पाटील यांचा या मंचावरती केला जातो. या सन्मान सर्वांची झुलती मिलती असणारे आणि नेहमी चेहऱ्यावरती स्मित हास्य असणारे बारकू पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जगदीश. नितीन पाटील आपण पाहतो गोलंदाज, कदाचित पदार्पण करत असावे. दिलीप पाटील बरोबर का? धन्यवाद. तर दिलीप पाटील यांनी सूचना केली, आम्हाला सांगितलं की नितीन पाटील सिनियर नव्यानं 40 प्लस मध्ये पदार्पण करतात देसाई संघाच्या माध्यमातून. देसाई एक्सप्रेस ही ओळख आहे त्यांची, वेगवान गोलंदाज आहेत आणि नव्यानं सुरुवात करतात आपल्या दुसऱ्या पर्वाला 40 प्लस मधनं. तुम्हाला आमच्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. सामना सुरू होत आहे, नितीन पाटील सज्ज होत आहे स्ट्राइक एंडला. गणेश पाटील पहिला चेंडू ऑफसाइडला ट्रॅव्हल केला, बलराम आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र माघारी परतावं लागतं फलंदाज गणेश यांना, कारण चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केले क्षेत्ररक्षक म्हणून पाहतो बलराम यांनी.
बिन बाद एक अशी सावाद आणि संत सुरुवात आपण पाहतोय ती नागा संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला संकेत तर फलंदाजांना संधी असते गोलंदाजांना थोडंसं धडपड असतं मात्र ही जोडी अजून 5 चेंडू शिल्लक असताना या षटकामध्ये कशी कामगिरी करते ते पाहायचं आहे. स्ट्राइकिंगला आपण पाहतोय नवीन फलंदाज सलामीचे फलंदाज बाळराम पाटील. उलटा चेंडू चेंडू नो मॅटल मध्ये ट्रॅव्हल करतात क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करता करता त्यांनी पाठला करणं सोडून दिलं चौकार 4 धावा येतात धाव फलकावर. बिनबाद 5 अशी धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या सत्रामध्ये इथे नागा संघ फलंदाजी करतोय नाणेफेक गमावली संगणक श्रीनाथ पाटीलना आणि तदनंतर आपण पाहतो सलामीची जोडी इथं आपण पाहतोय ते बाळराम पाटील आणि गणेश पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय. नितीन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट सुरेख फटका हाफ साइडला चेंडू ट्रॅव्हल केलाय आणि क्षेत्ररक्षकांना नाच सोडून दिला. क्षेत्ररक्षकांना माहित आहे चेंडू सीमारेषा पार नक्कीच करेल पंच सुभाष पाटील एसपी इशारा करतात चौकार 4 धावा. आतापर्यंत जर विचार केला तर संकेत फलंदाज बाळरामने या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार टोकलेत एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 9 धावा. सुरुवात चांगली झाली पहिल्या चेंडूवर फक्त सिंगल आली तदनंतर आपण पाहतो बाळराम यांनी चांगल्या पद्धतीने इथे 2 चेंडूचा समाचार घेऊन लागोपाठ 2 चौकार इथं टोकून संघाची धाव संख्या नोंदवली होती धाव फलकावर बिनबाद 9 धावा. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय शेगाव 40 प्लस चषक 2022 दुसरं पर्व स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना इथं रंगतोय तो देसाई विपक्ष नागाव. ऑफ साइडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला बलराम आहे बलराम यांनी चेंडू बलराम यांनी पाहिला चेंडू सीमारेषा नक्कीच पार करेल लागोपाठच्या 3 चेंडूंवर फलंदाज बाळरामने 3 चौकार ठोकून इथं धोक्याचा इशारा दिला तो गोलंदाज नितीन पाटील गोलंदाजाला. दुसरी टीम होती तू गडबड नको करू तेरा धावा आपण पाहतो धाव फलकावर नितीन चांगली गोलंदाजी तितका चांगला फटका सजवला गॅप शोधली ऑफ साइडला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो 2 फलंदाजाच्या माध्यमातून गणेश पाहता पाहता पुढे सरकले होते तोपर्यंत येतोय तो चौकार आणि लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 चौकार ठोकले ते फलंदाज बाळराम पाटीलना. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो 2 फलंदाजांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल ते बाळरामचं 4 चौकार टोकून एकूण संघाची धाव संख्या नोंदवली होती 17 धावा. एक चेंडू शिल्लक असेल नितीन पुन्हा एकदा तयार ऑन साइडला ट्रॅव्हल केला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत साई म्हात्रे चांगले क्षेत्ररक्षण केलं जातंय चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जा बॅकिंग आहे इथे मात्र थोडीशी गलफत होते पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते नितीन पाटील आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो त्यांनी धावा खर्च केल्यात तर तब्बल 18 धावा खर्च केल्यात आणि दुसऱ्या बाजूला नागाव संघाचा जर विचार केला तर बिनबाद 18 एक चांगली धाव संख्या फायटिंग स्कोर पहिल्याच षटकामध्ये त्यांनी नोंदवलाय कारण अजूनही 4 षटक शिल्लक असतील 24 चेंडू बाकी असतील तर येणारे 24 चेंडूंमध्ये सलामीचे 2 फलंदाज आणि येणारे फलंदाज त्यांचे सहकारी नक्कीच चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला एक चांगला टोटल 5 षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच नोंदवून देण्याचा प्रयत्न करतील. तर नागा संघ म्हटलं की नक्कीच आमचे मोतीराम पाटील यांचा नक्कीच नेहमीच उल्लेख केला जातो आज संघनायक नाही आहेत उपस्थित कारण त्यांची तब्येत बरी नाहीये मात्र संघाला नक्कीच ते मोटिवेट करत असतात आज संघाचं नेतृत्व श्रीनाथ पाटील करतात.
हरकत नहीं मित्रनाथ, कारण मोबाइल हरवलाय तर त्यांनी सांगितलंय बघा कशा प्रकारे त्यांनी सूचना केली, ही चांगली गोष्ट आहे मित्रनाथ। कारण त्या मोबाइल हरवलाय तर ते आम्ही पाहण्यासाठी जातोय, आम्ही डगआउट मध्ये थोडीशी बाजूला जातोय अशी त्यांनी सूचना केली आहे। धन्यवाद। साई मात्र होत आहेत, दुसरं षटक मार्गस्थ, स्ट्राइक एंडला आपण पाहतो फलंदाज बलराम तर गोलंदाज सज्ज होत आहे। साईनाथ मात्र राईट आर्म राउंड द विकेट, बॅकफुटला गेले, जागा बनवली, दोन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल केला जातोय आणि गणेश इथे कदाचित धाव झाली असती, संकेत झाली असती, कदाचित झाली असती, मात्र बलराम यांनी नकार दिलाय कारण गणेश यांनी अगोदरच क्रीज सोडली होती। गणेश यांचा प्रयत्न होता तिसऱ्या धावेचा, मात्र त्यांच्या सहकारी नकार दिला, तोपर्यंत टोटल आपण पाहतोय 20 धावा। फलंदाजी चांगली होते नागा संघाची। इथं मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपला जातोय, पहिल्या विकेटचे इथं पतन होतं। फलंदाज बलराम पाटील बॅक टू डगआउट। सात चेंडूचा सामना केला आणि 19 धावांचे योगदान दिले ते फलंदाज, सलामीचे फलंदाज बलराम पाटील यांनी, त्यामध्ये 4 चौकार त्यांनी ठोकले, चांगली फलंदाजी आपण पाहिली। बघा पैसे कुणीही लावलेले नाहीयेत, फक्त चर्चा केली जाते, पैसे लावले तरच आम्ही उल्लेख करू। नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राइक एंडला उत्तम पाटील, एक डावखुरा फलंदाज, आक्रमक फलंदाज, नक्कीच चांगलं योगदान दिलं आतापर्यंत उत्तम पाटीलला फलंदाजांना। ऑफ साइडला ट्रॅव्हल केला चेंडू सातत्याने, हा फलंदाज आपल्या नागाव संघासाठी चांगलं योगदान देत आहेत। मात्र किसन मात्रे आपण पाहतो ऑफ साइडला, चांगलं क्षेत्ररक्षण किसन मात्रे, एकवीस धावा आपण पाहतो, एक बाद 21 अशी धाव संख्या आपण पाहतो। पहिल्या सत्रामध्ये इथे नागाव संघ फलंदाजी करतो नाणेफेक गमावल्यानंतर। सेकंडला आपण पाहतो गणेश पाटील, याच फलंदाजांना अंतिम सामना नागाव संघाला जिंकून दिला होता तो याच मैदानावर मागच्या वर्षी। इथं मात्र फटका फसलाय, बलराम आहेत, झेल सुटतोय, सहज सोपा झेल सुटतोय आणि सुटलेलं झेलचं रूपांतर आपण पाहतो दोन धावांमध्ये केलं जात आहे। जेलची किंमत कदाचित तुम्हाला मोजावीही लागेल। संदर्भ विपक्ष नागावाचा सामना आपण पाहिला होता मागच्या वर्षी याच मैदानात, तो सामना गणेश पाटील या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर जिंकून दिला होता आपल्या संघाला। उलटा चेंडू, पुन्हा एकदा फटका फसला, चेंडू नो बॅटलांमध्ये पडतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, किसन मात्र होते, तोपर्यंत दोन धावा आहेत। टोटल धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 25 धावा। बलराम बाद झाल्यानंतर या दोन फलंदाजांमध्ये नक्कीच भागीदारी भरते फुलते, संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातोय। कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला पुन्हा एकदा किसन मात्र आहेत, थोडीशी फंबल होतात, चुका होतात, हरकत नाहीये, 40+ क्रिकेट म्हटलं की चुका ह्या होणारच। या षटकाचा जरी विचार केला तर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो संपन्न झालाय आणि या षटकामध्ये धावा दिल्यात गोलंदाज साई मात्रेनं 9, तर दुसरं षटक नक्कीच देसाई संघाच्या बाजूने राहिले कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते नितीन पाटील, या गोलंदाजानं तब्बल 18 धावा खर्च केल्यानंतर इथं साई मात्रेनं नक्कीच कमबॅक करून दिलाय। दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर 27, गडी बाद झालाय तो सलामीचा फलंदाज बलराम पाटील, एक बाद 27 अशी धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर।
सांघिक तीसरा आणि वैयक्तिक दुसरे षटक मध्ये गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा नितिन पाटील येत आहेत स्ट्राइक एंडला आपण पाहतो उत्तम पाटील डावखुरा फलंदाज नेहमी चांगले योगदान या फलंदाजाने आपल्या नागाव संघासाठी दिलंय तोच फलंदाज स्ट्राइक एंडला गोलंदाज तयार नितिन पाटील राइट आर्म ओवर द विकेट ऑफ साइडला ट्रॅव्हल केला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत पहिली धाव वेगाने घेतली जाते इथं मात्र थोडीसे पंपल होता क्षेत्ररक्षक संधी होती तोपर्यंत येतात त्या धावा दोन धन्यवाद संकेत संकेत गुरव आमचे गुण लेखक चांगली कामगिरी करतात 29 धावा आपण पाहतो त्या फलकावर चांगली गोलंदाजी कारण दोन षटकांमध्ये धावा आपण पाहिल्या होत्या 27 आणि तिसरं षटक आपण पाहिलं पुन्हा एकदा गोलंदाजाला पाचारण केलं संघनायकाने नितिन पाटीलला पहिल्या चेंडूवर धावा आल्या त्या दोन तदनंतर आपण पाहतो हा निर्धाव चेंडू हाताळला चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय तो गोलंदाज चांगली गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघतो चेंडू कारण डावखुरा फलंदाज फलंदाजी करत असताना गोलंदाजावर थोडस दडपण असते कसरत असते गोलंदाजाला कसरत करावी लागते मात्र इथं नितीनचं कौतुक करावं लागेल कारण ज्या गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये तोच गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये प्रयत्न करतोय आपल्या देसाई संघासाठी चांगली गोलंदाजी लागोपाठचे दोन चेंडू या गोलंदाजाने निर्धाव हाताळले आता मात्र ऑन साइडला फिरकावून दिला क्षेत्ररक्षक आहेत मग तर फक्त पाहत राहिले साई मात्र होते सीमारेषेवर पंत सुभाष पाटील इशारा करतात षटकार 6 धावा पस्तीस धावा आपण पाहतो धाव फलकावर एक बाग 35 आणि षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना अजूनही येणारी दोन षटक शिल्लक असतील या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि त्यांचे भरपूर चांगले फलंदाज डगआउट मध्ये बसलेत तर चांगली धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर एक बाग 35 बाळा माघारी परतल्यानंतर मात्र उत्तम आणि गणेशी जोडी चांगली फलंदाजी करते मागचे दोन चेंडू संघर्ष केला फलंदाज उत्तमला तदनंतर पाहिलं थोडस दडपण होतं मात्र ते दडपण उत्तम पाटील या फलंदाजाने झुगारून दिलं षटकार ठोकला नव्यानं आत्मविश्वास घेऊन हा फलंदाज फलंदाजी करतोय नितीन पाटील राइट आर्म ओवर द विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत किसन मात्रे झेल सुटलाय प्रयत्न केला होता मात्र इथं झेल सुटलाय तोपर्यंत धावा आल्यात त्या दोन आतापर्यंत कदाचित तीन झेल सुटले असावेत देसाई संघाच्या माध्यमातून तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो मात्र सहकाऱ्यांचा साथ सहकाऱ्यांची साथ लाभणं अपेक्षित असतं हरकत नाही झेल सुटलाय तोपर्यंत धावा येतात तो दोन आणि टोटल धाव संख्या आपण पाहतोय 37 धावा समोर खेळतात ऑन साइडला पुन्हा एकदा किसन मात्र आता मात्र चूक होत नाहीये मागच्या चेंडूर चूक झाली होती ती चूक त्यांनी दुरुस्ती केली झेलचित झाले फलंदाज उत्तम पाटील दोन फलंदाज बाद झाले टोटल धावसंख्या आपण पाहतो 37 सात चेंडूचा सामना केला 11 धावांचं योगदान दिलं आणि त्यामध्ये एक षटकार सुद्धा ठोकला चांगली फलंदाजी केली फलंदाज उत्तम पाटीलनं नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर संघनायक श्रीनाथ पाटील आलेत
तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो दाफलकर 37 गडी बाद झालेत आतापर्यंत 2 आणि नवीन गोलंदाज आपण पाहतो संघनाकाने 5 रन केले तर गोलंदाज बलराम पाटीलला गणेश टागेनला आपण पाहतोय पहिला चेंडू चांगली डिलिव्हरी रिलीज केली आहे कारण बलराम यांना माहिती आहे तीन षटकामध्ये धावा झाल्यात तर 37 आपल्याला कमबॅकची गरज आहे पंच कैलास पोरजी यांनी इशारा केला लेग बाईटचा दोन अनुभव पंच आपण पाहतो कैलास पोरजी मुख्य पंच दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एसपी पॅनलचे सर्वे सर्वा आमचे सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदाप 38 धावा आपण पाहतो दाफलकावर श्रीनाथ पाटील संघनायक स्ट्राइक एंडला बलराम ऑन साइड ला बिरकावला फटका फसल्या सारखा वाढतो क्षेत्ररक्षक जितू पाटील झेल टिपला जातोय आणि संघनाकाला इथं माघारी झाडलंय तो गोलंदाज बलराम पाटील ना धावा आपण पाहतो दहा फलकावर गडी बाद झाले ते 3 आणि एकूण धावा आपण पाहतो दहा फलकावर 38 धावा तीन बाद 38 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर नवीन फलंदाज आपण पाहतो राजू मडवे आलेत स्ट्रँगलला असेल राजू मडवे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज गणेश पाटील अजूनही खेळपट्टीवर तग धरून आतापर्यंत त्यांनी 7 धावांचं योगदान दिलं सलामीला आलेत मात्र फलंदाज शेवटच्या 2 षटकांमध्ये आपल्या संघासाठी चांगले प्रयत्न करेल नक्कीच चांगला फलंदाज आहे चांगला चांगली फलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण चौकार षटकारांची भाषा हा फलंदाज सातत्याने बोलत असतो मात्र सलामी लावून आतापर्यंत हा फलंदाज शांत राहिलाय बलराम राटमोर देखील चांगली गोलंदाजी फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज बलरामनं यशस्वी ठरले निर्धाव चेंडूची समाप्ती होते पहिल्या षटकात आल्या 18 धावा दुसऱ्या षटकात आल्या 9 धावा तिसऱ्या षटकात आल्या त्या धावा 10 चांगली गोलंदाजी होते गोलंदाज बलरामच्या माध्यमातून आता मात्र फटका फसला की जेल होईल ते पाहायचं आहे क्षेत्ररक्षक आहेत जेल टिपला जातो फलंदाज राजू मडवीच्या खेळीचा इथे अंत होतोय बॅक टू डगआउट दोन चांगले संघ आपण पाहतो एका बाजूला आपण पाहतो जय वागेश्वर 40+ देसाई विपक्ष दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय गावदेव जय हनुमान 40+ नागाव दोन बलाढ्य संघ दोन एकमेकांची दोन हात करतात आणि मागच्या सीझनचा मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ इथं फलंदाजी करतोय पहिल्या सत्रामध्ये तो नागाव संघ बलराम राटम ओवर विकेट दिशा देण्याचा प्रयत्न फटका फसला आणि एसटी रक्षकाने आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडलं फलंदाज मित्रनाथ इथे बाद होत आहेत कलर वापरायला लागला तो जाऊ दे सांग मला 5 बॉल मध्ये एकच रन दिले ना बॅट्समन
वन टू गो पांच चेंडू मध्ये गोलंदाज बलराम ने आतापर्यंत धाव खर्च केली फक्त एक चांगली गोलंदाजी केली कमबॅक कसे करावे याचे उत्तम उदाहरण आपण पाहतो तो गोलंदाज बलराम पाटीलच्या माध्यमातून गोलंदाज तयार चांगली गोलंदाजी ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल केला जितू पाटील आहेत पहिली धाव वेगाने घेतली आहे दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातो आहे गणेश व्यवस्थित पोहोचले सुरक्षित पोहोचले पांच बाद चाळीस अशी धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर एक चांगली धाव संख्या नोंदवली आतापर्यंत नागाव संघानं षटक संपले ती एकूण टोटल चार चोवीस चेंडूं मध्ये चाळीस धाव आपण पाहतो धाव फलकावर बघा दोन षटकांमध्ये पहिल्या दोन षटकांमध्ये धावा आल्या त्या 27 आणि पुढच्या दोन षटकांमध्ये धावा आल्या त्या फक्त 13 म्हणजे याचा अर्थ काय होतो तर बलराम आणि गोलंदाज नितीन पाटीलने चांगली गोलंदाजी केली दोन षटकांमध्ये 27 आणि पुढच्या दोन षटकांमध्ये फक्त 13 धावा चांगली गोलंदाजी किसन मात्र येतात शेवटचे षटक मार्गस्थ रडमोर्ड विकेट ऑन साइडला खेळता जागा बनवली होती मात्र चेंडू जातो आहे क्षेत्रक्षक पुन्हा एकदा आहे जितू पाटील चांगले क्षेत्रक्षण होत आहे दोन धावांचा अवधी होता बॅकिंग चांगल्या पद्धतीने दिली जाते गणेश होते बेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर आपण पाहतो सलामीचे फलंदाज गणेश अपेक्षा असेल गणेश यांच्याकडनं नागाव संघाला मोठे फटके मारण्याची क्षमता आहे ऑन साइड ला बिरकावला क्षेत्रक्षक आहे जितू पाटील पुन्हा एकदा सज्ज होतात चांगले क्षेत्रक्षण होत आहे तोपर्यंत दुसरी धाव येते धाव फलकावर तिसऱ्या धावचा प्रयत्न नक्कीच करतील दोन्ही फलंदाज तिसऱ्या धावेसाठी पुढे सरकले आणि पाहता पाहता तिसरी धाव येते धाव फलकावर 45 धावा आपण पाहतो धाव फलकावर हानामारीच्या षटकामध्ये किसन मात्र या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत चेंडू हाताळायचा गोलंदाजाने दोन आणि धावा खर्च केल्या त्या फक्त पाच आलिमकर 11 40+ क्रिकेट संघ शिळगावच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय शिळगाव 40+ चषक 2022 पर्व दुसरा आपण पाहतोय आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा गोलंदाज तयार राईट मोर द विकेट चांगली गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी संघनायकाने शेवटच्या षटकामध्ये माझ्या हाती चेंडू का दिलाय त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देतो गोलंदाज किसन माते आतापर्यंत या गोलंदाजाने चेंडू हाताळले ते 3 आणि धावा खर्च केल्या त्या हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 दोन चांगल्या फलंदाजांना इथे शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज किसन मात्रेच्या माध्यमातून फटका फसला चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील तोपर्यंत दोन धावा येतात धाव फलकावर तिसऱ्या धावेसाठी गणेश पुढे सरकले मात्र फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय
चांगली गोलंदाजी होते गोलंदाज किशन मात्रे राइट मोर दिकेट फॉलो थ्रू मध्य स्वतः गैदर करता चांगली यश प्राप्त के लिए का गोलंदाजी करते गोलंदाज किशन मात्रे कारण दोन गोलंदाजी पहले दोन झटक मध्य धावा खर्च के सत्ता सदतीस धावा 37 बघा संकेत जरा लक्ष द्या मान्य करतो चुका होता चुका आमच्याकडनं पण होता प्रत्येकाकडनं चुका होता फक्त बारकाईने लक्ष द्या तुम्ही नवीन आहात आम्ही पण नवीनच होतो हरकत नाही लक्ष द्या बाडरा मडू होतात नवीन फलंदाज एक लीजेंड क्रिकेटपटू आपण पाहतो शेगाव संघाचे आमचे विशाल आलिमकर तुमचं सुद्धा आम्ही सरचं स्वागत करतो व्यासपीठावर किशन मात्रे राइट मोर विकेट ऑन साइडला ट्रॅव्हल केला फटका पसला साई आले होते मात्र इतर नोमॅशन मध्ये चेंडू पडतो दुसरा धावचा प्रयत्न तिसऱ्या धावसाठी नक्कीच प्रयत्न करतील प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत चला मंगेशी लेवन वाडेकर विपक्षीय बेतोडो संघ टॉस साठी या कारण इथं पहिलं सत्र संपलंय तुमचा टॉस करायचा आयोजकांनी सूचना केली आहे वाडेकर विपक्ष बेतोडो असा सामना रंगेल आणि पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल तो खिडकाळी विपक्ष आज दे पाच षटकांचा खेळ इथे संपन्न झाला पाच षटकांमध्ये नागाव संघानं धावसंख्या नोंदवली होती 49 आणि 50 धावांचं चांगलं लक्ष ठेवलं ते जय वागेश्वर 40+ देसाई संघासमोर तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय सामन्याची स्थिती कशी असेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र जगदीश पाटील नारिवले यांना हॅलो थँक्यू सो मच पंडित दादा पाटील नेक्स्ट मॅच वाडेकर निलेश कापसे आणि बेतोडे टीम सोपम पाटील कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे दोन्ही टीमचे कॅप्टन वाडेकर आणि बेतोडे या बेतोडे संघाच स्वागत आहे आपण या ठिकाणी आलात
आणि वाडेकर संघ सुद्धा उपस्थित आहे. दोघांचं मनपूर्वक स्वागत आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेते धाबा सुरुवातीला बनवण्यात आले, मात्र त्याच्यानंतर थोडासा धाब्यांवरती अंकुश ठेवला गेला आणि एकंदरीत धावा बनवल्यात त्या 49 झाल्यात. 50 ची गरज आहे, इथे लिहून ठेवा 50. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये साई मात्रे आणि जितू पाटील. गोलंदाज राजू मडवी. पहिलं षटक आज मात्र टीम मध्ये बरेच खेळाडू पाहायला मिळत नाही. एसपी इशारा करत असताना गेम इज ऑन. पहिले तर टीमचे कॅप्टन मोतीराम पाटील नाही आहेत, इंजुरीड आहेत. त्याचबरोबर बालाराम पाटील हे सुद्धा पाहायला मिळत नाही आहे आणि मनोहर भोसले यावेळेस बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. हलकस अपील 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 पाहायला मिळाला. येस, तर निलेश कापसे आपण आला असाल तर व्यासपीठावरती या. विशाल आलिमकर आपल्याला इन्व्हाइट करतात. निले आला का? तर टॉस केला जाईल बारकू पाटील यांचे शुभासे. मंगेश इलेवन वाडेकर, विपक्ष जय हनुमान बेतवडे, ते जयेंद्र पाटील आहेत. टॉस केला जाईल. फटका दर चांगला ऑन साइड ला केलाय. डीप मध्ये मित्रनाथ चेंडूने चकमा दिलाय आणि या चार धावा चार रन्स. वाडेकर संघाने टॉस जिंकलाय. यावेळेस फटका चांगला आहे साईच्या बॅट मध्ये आलाय तो षटकार. सहा धावा. राजू मडवी एकला गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला, ज्याच्यावरती हल्ला चढवला गेला आणि साई सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज समोर आहे. अगोदर चौकार त्याच्यानंतर षटकार पाहायला मिळाला. यावेळेस लीडिंग एज पहा, तीन तीन खेळाडू होते अगदी मधोमध. कॅश ड्रॉप झाली आहे, ते संधी होती नागाव टीमला पुन्हा एकदा छेल टिपण्याची. पॉवर प्लेचे पहिले षटक पाहायला मिळतंय आपल्याला. राजू मडवी एज लागतो प्लेडॉन आणि फलंदाज बाद होतो. पहिला धक्का वागेश्वर देसाई टीमला जितू पाटील याच्या स्वरूपामध्ये लागत असताना एक चौकार एक षटकार आल्यानंतर दोन चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे फेकी केली राजू मडवी या गोलंदाजाने आणि पहिला ब्रेक थ्रू पहिल्याच ओव्हर मध्ये. तर नेक्स्ट मॅच मंगेश इलेवन वाडेकर विपक्ष जय हनुमान बेतवडे या टीम मध्ये आणि शेवटचा सामना खिडकावडे आणि आजदे. असे आठ संघ आज आपले नशीब या ठिकाणी आजमावताना पाहायला मिळते. अतिशय चांगला ग्राउंड पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन बलिराम पाटील डावकुरी आताचा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक आहे तर डीप मध्ये एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवरती दोन धावा मिळाल्या. मी म्हणेन अतिशय चांगला षटक राहिला. एक चौकार एक षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र दोन चेंडू चांगल्या प्रकारे फेकले. एका फलंदाजाला बाद सुद्धा केलं.
पहिल्या षटकात 1-13 अशी धावसंख्या वागेश्वर देसाई टीम ची पाहा मिळते। गोलंदाज श्रीनाथ पाटील गोलंदाजी मार्ग वर देऊन पॉवर प्ले चे दुसरे षटक साईक वरती साई मात्रे एक आक्रमक शैलीचा फलंदाज पहिल्या षटकात डाबात बाद करण्याची संधी होती नागाव संघाला। तेरा धावा झाले, 6 चेंडूवरती 13 धावा बनवल्यात, एक विकेट सुद्धा लापताना पाहायला मिळाला। त्याला फटका कव्हरच्या दिशेला, थोडस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल डीप मध्ये आणि ते श्रीनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही, स्वीट साऊंड, चेंडू जाईल स्वर्गीय कृष्ण शेट अलिमकर कक्षाच्या समोर 6 धावांसाठी। आणि फुल टॉस चेंडू होता, याच्यावरती मात्र पुरेपूर ताकद अजमावली आणि या 6 धावा मिळत असताना टीमला बॉल बॉल नवीन नवीन दुसरे षटक आहे ना। श्रीनाथ पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा अपड्राय पाहायला मिळतोय, कव्हरच्या वरून उडवला डीप एक्स्ट्रा कव्हरला, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात, 25 धावा स्कोरबोर्ड वरती। पुन्हा एकदा तोच फटका
कवर ऐसी वरुण आता मात्र क्षेत्र थोड़े दूर है चेंडू जाए डीप मध्य चार धावा चौकार तो चला राजू मडवे आल दुसरे षडक नागाव संघाच्या वतीने एकूण धावसंख्या पाहिली तर 29 पाजत किती होता 21 18 चेंडू 21 अद्यापि सामना कुळा होत नाहीये डावखुऱ्या त्याचा फलंदाज पाया मिळतोय आपल्याला बळी पाटील यॉर्क लाईनचा चेंडू होता ड्राइव्ह केलाय एका धावेसाठी एका धावेने स्कोर काढला पुढे जात असताना 3-0 एकूण लक्ष होतं ते 50 एक्झॅक्टली 49 धावा बनवल्या 50 टार्गेट होतं तापे ज्या वेळेस मात्र जेल टिपण्याची संधी आहे जवळपास खेळाडू नाहीये तो मुले चेंडू नोलँड लॅन्स मध्ये ट्रॅव्हल होतोय राजू पुन्हा एकदा गोंदाजी मार्ग वरती साई मात्रे स्ट्राइक वरती फलंदाज पाय मिळतो ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार पाहिले सुरुवातीला पुन्हा एकदा फटका चांगला आहे डीप मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार दूरवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून जातोय पंच बाटची कुण करत असताना एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळते टीमला सर नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा वाडेगर आणि बेतवडे आताचा फटका पसलाय मित्रांना देते त्याच्या समोरून चेंडू 6 धावांसाठी गुड शॉट सहाने धाव संख्या पुढे सरकताना पाहतोय पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आणि ते पुन्हा एक षटकार आणि सामना फिनिश केलाय संपवलाय एकूण धाव संख्या 51 झाल्या तिसऱ्या ओव्हर मध्ये